तर नेक्स्ट टॉपिक आपला अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स। तर या टॉपिकच्या पहिले आपण बघितलं न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन। तर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय होता की या युनिव्हर्स मधले कुठले पण दोन ऑब्जेक्ट एकमेकाला ज्या फोर्सनं अट्रॅक्ट करते, म्हणजे या युनिव्हर्स मधले कुठले पण दोन ऑब्जेक्ट एकमेकाला नेहमी अट्रॅक्ट करणारच, आणि कोणत्या फोर्सनं अट्रॅक्ट करणार, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं अट्रॅक्ट करणार। ठीक आहे, तर मग आजचा टॉपिक आपला कोणता आहे, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स। तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स। तर आपल्याला माहित आहे की या युनिव्हर्स मधले कुठले पण दोन ऑब्जेक्ट एकमेकाला काय करणार आहेत, ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं अट्रॅक्ट करणार आहेत। तर अर्थ सुद्धा या युनिव्हर्स मधला एक काय ऑब्जेक्ट आहे, अर्थ सुद्धा या युनिव्हर्स मधला काय एक ऑब्जेक्ट आहे। हे बघा, हे अर्थ, आणि या अर्थवर एक दुसरा ऑब्जेक्ट आहे। ठीक आहे, अर्थवर एक दुसरा ऑब्जेक्ट। ठीक आहे, तर मी अर्थचं मास घेतो कॅपिटल एम, या ऑब्जेक्टचं मास घेतो स्मॉल एम। ठीक आहे, तर मग इथं दोन ऑब्जेक्ट कोणते कन्सिडर केले आपण, एक अर्थ केला आणि एक दुसरा हा ऑब्जेक्ट कन्सिडर केला की ज्याचा मास स्मॉल एम आहे, आणि अर्थचं मास काय घेतलं आपण, कॅपिटल एम घेतलं। तर मग मला सांगा की जर समजा ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड अदर ऑब्जेक्ट असेल, ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणाचा असेल, अर्थचा आणि दुसऱ्या कोणत्या तरी ऑब्जेक्टचा, म्हणजे दोन ऑब्जेक्ट पैकी एक ऑब्जेक्ट कोणता राहणार आहे, अर्थ राहणार आहे, तर मग त्या फोर्सचा आपण कोणता फोर्स म्हणाल, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स। ठीक आहे, तर डेफिनेशन काय, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ इज कॉल्ड एज अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स। म्हणजे ज्या फोर्सनं अर्थ दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करणार आहे, त्या फोर्सचा कोणता फोर्स म्हणाल आपण, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स। आणि तो अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट कोण करणार आहे, अर्थ करणार आहे, त्याला अशी पण डेफिनेशन चालते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ इज कॉल्ड अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स। दोन डेफिनेशन कुठली पण घ्या, की ज्या ग्रॅव्हिटेशनल जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थनं एक्झर्ट केला, त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला कोणता फोर्स म्हणाल आपण, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स। आणि दुसरी डेफिनेशन कोणती, तर the force with which earth attracts other object, that force is called as earth gravitational force, kya force ka apan kya mhanle, earth gravitational force। to ita bagu apan explanation madhe kay bagto apan ki yacha ek example ghe, tar ita kay ahe ki apan je mathematical format madhe gravitational force apna general gravitational force and newton's law ka formula kay lagta apna, f is equal to capital g m1 m2 upon d square, where capital G means universal gravitational constant, m1 means mass of first object, m2 means mass of second object, and d means the distance between that two objects, kya don object cha center of mass madla distance mhanje kay ghetlo hota apan, d ghetlo hota। theek hai, to mag itha capital m1 m2 che don object hai, tar earth gravitational force याला जर म्हणलो आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये काय असेल, तर एक ऑब्जेक्ट कंपल्सरी कोणता असेल, अर्थ। लक्षात आलं, तर मग अर्थ मास आपण नेहमी कॅपिटल एम ने दाखवतो, कशाने दाखवतो, कॅपिटल एम ने। मग आपला फॉर्म्युला काय, एफ इज इक्वल टू जी एम वन इंटू एम टू, म्हणजे प्रॉडक्ट ऑफ टू मासेस। तर इथे दोन मासेस कोणते आहे, एक आहे कॅपिटल एम, एक आहे स्मॉल एम, तर प्रॉडक्ट ऑफ मासेस म्हणजे काय, कॅपिटल एम स्मॉल एम डिवाइडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर डिवाइडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर। तर मला सांगा, अर्थ आणि अर्थवरचा जे ऑब्जेक्ट असेल त्याच्यामधलं डिस्टन्स आपण काय घेऊ, स्मॉल आर एवढं घेऊ। ठीक आहे, स्मॉल आर घ्या, किंवा कॅपिटल, जर समजा ते ऑब्जेक्ट अर्थवर असेल, तर अर्थवर ऑब्जेक्ट असेल, तर त्या दोन ऑब्जेक्ट मधला, त्या ऑब्जेक्ट मधला आणि अर्थच्या सेंटर मधला डिस्टन्स काय, अर्थच्या रेडियस एवढं। ठीक आहे, मग ते डिस्टन्स काय घेऊ आपण, कॅपिटल आर याचा स्क्वेअर। कशामुळे कॅपिटल आर, तर लक्षात घ्या, या अर्थची रेडियस किती, कॅपिटल आर, आणि त्या अर्थवरचा ऑब्जेक्ट जर असेल, तर त्या ऑब्जेक्ट खूप स्मॉल असेल कम्पेरेटिव्हली अर्थच्या, तर मग त्याचा जे काही सेंटर मधला डिस्टन्स आहे ते आपण निग्लेक्ट करू। ठीक आहे, तर मग इथं डिस्टन्स कोणतं घेऊ आपण, रेडियस ऑफ अर्थ एवढा डिस्टन्स घेऊ त्या दोन ऑब्जेक्ट मधलं, म्हणजे अर्थ मधला आणि त्या ऑब्जेक्ट मधला। मग हा फॉर्म्युला काय झाला आपला, जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर। लक्षात आलं, कॅपिटल आर म्हणजे काय, रेडियस ऑफ अर्थ, वेअर कॅपिटल आर मीन्स काय असेल, रेडियस ऑफ अर्थ। त्यानंतर कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ अर्थ, त्यानंतर स्मॉल एम म्हणजे मास ऑफ
मास ऑफ अदर ऑब्जेक्ट, दुसरा जे काही ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टचं काय असेल, स्मॉल एम मास असेल, ठीक आहे. तर या क्वांटिटीज घेतले. कॅपिटल जे म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू आपण काल बघितली होती. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय असते कॅपिटल जी ची, 6.67 × 10⁻¹¹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. तर त्याचा युनिट कसा आला हे जर समजा आपल्याला फाईन करायचं असेल तर बोलू. तर लक्षात घ्या, या कॅपिटल जी चा जे काही युनिट होता आपलं न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर, तर ते युनिट कुठून आलं ते जर समजा आपल्याला फाईन करायचं, तर युनिट कसं फाईन करायचं मी सांगतो, ठीक आहे. तर बघा, एफ इज इक्वल टू जी एम वन एम टू अपॉन डी स्क्वेअर. इथपर्यंत म्हणतो मग काय करू आपण, जी ला एका साईडला ठेवू, जी ला राईट हँड साईडला ठेवतो, हा एफ लेफ्ट हँड साईडला, हा डी डिनॉमिनेटरला, बाकीच्या सगळ्या टर्म्स लेफ्ट हँड साईडला आपण मूव्ह करू, ठीक आहे. तर हे डी स्क्वेअर डिवाइडला इकडे इकडे काय होईल, मल्टीप्लायला डी स्क्वेअर, आणि हे एम वन एम टू इकडे मल्टीप्लायला इकडे इकडे काय होईल, डिवाइडला येतील. तर एम वन इंटू एम टू. तर बघा आता हे जी इज इक्वल टू काय, एफ सर फोर्स युनिट काय न्यूटन, डिस्टन्स सर स्क्वेअर आहे, डिस्टन्स युनिट काय असते मीटर, मीटरचा स्क्वेअर म्हणजे इथं स्क्वेअर आहे डिस्टन्सचा, म्हणजे मीटरचा काय आला स्क्वेअर, डिवाइडला काय आलं मासचं, पहिल्या मासचं युनिट काय असेल किलोग्राम, इंटू दुसऱ्या मासचं युनिट काय असेल किलोग्राम. तर मग हे काय युनिट द्यायचं, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. हे कशाचं युनिट आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं, आणि युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय असते आपली, 6.67 × 10⁻¹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. काही जणांनी कमेंट्स केल्या की सर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वर एखादं एक्झाम्पल घ्या, म्हणजे न्यूमरिकल घ्या. तर ठीक आहे, न्यूमरिकल आपण मी काय करणार होतो की सगळ्यात पहिले थिअरॉटिकल पोर्शन घ्यायचं होतं आपल्याला, आणि थिअरॉटिकल पोर्शन घेतल्यानंतर न्यूमरिकल्स घ्यायचे होते आपल्याला. तर काही प्रॉब्लेम नाही, आपण काय करू की जेवढे काही सॉल्व न्यूमरिकल्स आहेत, सॉल्व न्यूमरिकल्स म्हणजे तुमच्या बुकमध्ये दिलेले, तर टॉपिक सोबत आपण सॉल्व न्यूमरिकल्स घेऊ. म्हणजे आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स नावाचा आपला टॉपिक झाला, न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर मग याच्यावरचे जे काही सॉल्व न्यूमरिकल्स आहेत ते आपण इथं घेऊ आता, आणि जे काही एक्झरसाईज मधले न्यूमरिकल्स आहेत ते आपल्या युनिट संपल्यानंतर, म्हणजे सगळ्यांना सगळे आपले टॉपिक्स संपल्यानंतर आपण एक्झरसाईज मधले न्यूमरिकल्स घेऊ, ठीक आहे. तर मग अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय, सोपं आहे. काल आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघितला की या युनिव्हर्स मधले कुठले पण दोन ऑब्जेक्ट एकमेकाला ज्या फोर्सला अट्रॅक्ट करतील त्या फोर्सला आपण कोणता फोर्स म्हणलो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि जर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थने एक्झर्ट केला तर त्याला कोणता फोर्स म्हणायचा, अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सिंपल आहे. तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये काय असेल, तर एक ऑब्जेक्ट म्हणजे अर्थ असेल, एक ऑब्जेक्ट कोणता असेल, अर्थ असेल, आणि अर्थ मास किती, मास ऑफ अर्थ, आणि त्या दोन ऑब्जेक्ट मधला अर्थचा ऑब्जेक्ट त्याचा डिस्टन्स काय राहील, त्या दोन ऑब्जेक्ट मधला नेहमी लक्षात घ्यायचं की ऑब्जेक्ट जर अर्थवर असेल तर त्या ऑब्जेक्ट मधला आणि अर्थ मधला डिस्टन्स किती राहील, इक्वल टू रेडियस ऑफ अर्थ एवढं. आणि या दोन्ही रेडियस ऑफ अर्थ ची एक व्हॅल्यू आहे, रेडियस ऑफ अर्थ म्हणजे काय डिस्टन्स आहे, डिस्टन्स युनिट काय असेल मीटर किलोमीटर, ठीक आहे. तर पहिले बघू आपण अर्थची रेडियस किती असते, तर 6400 किलोमीटर ही आपल्या अर्थची रेडियस आहे, आणि याला जर मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर किलो म्हणजे किती, 10⁻³ मीटर. लक्षात इथं अर्थची रेडियस किती आहे, 6400 किलोमीटर, यालाच कन्वर्ट कसं करू आपण, मीटर मध्ये कन्वर्ट करू. 6400 किलो म्हणजे किती, 1000 म्हणजे किती, 10⁻³, आणि मीटर, मीटर म्हणजे एसआय युनिट. नेहमी लक्षात घ्यायचं की आपलं कोणती पण फिजिकल क्वांटिटी आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करताना पहिले एसआय युनिट मध्ये घ्यावं लागतं. मग अर्थची रेडियस किती राहील आपली, 6400 किलोमीटर म्हणजे 6400 × 10³ मीटर, किंवा याला आपण असं पण लिहू शकतो. हे बघा, हे पॉईंट 3 नंतर 1, 2, 3 मी काय करतोय, 3 नंतर पॉईंट देतो, म्हणजे याला 6.4 देतो. तर मग मला 10⁻³ किती होईल, +3, 3 नंतर पॉईंट दिला ना मी, तर मग 10⁻³ आणि हे +3 म्हणजे 10⁻³ किती झाले, 6, किंवा याला आपण 6400 × 10³ मीटरला सुद्धा कसं लिहू शकतो, 6.4 × 10⁻⁶ मीटर. हे सेम व्हॅल्यू एकच व्हॅल्यू, ठीक आहे. त्याच्यानंतर अर्थचा मास सुद्धा काय असते, कॉन्स्टंट असते, आणि ते असते 6 × 10⁻²⁴ किलोग्राम. दोन व्हॅल्यू लक्षात ठेवा, एक तर अर्थची रेडियस किती आहे हे मीटर मध्ये लक्षात ठेवली तरी चालते, 6.4 × 10⁻⁶ मीटर अर्थची रेडियस, आणि 6 × 10⁻³
24 किलोग्राम से ज्यादा अर्थ मास, ठीक है। तर आता आपण न्यूमेरिकल्स बघू, सॉलिड न्यूमेरिकल्स। अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स पर्यंतचा आपला टॉपिक झाला। तर न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी काय आपल्याला आवश्यक आहे, तर न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी आपल्याला सगळ्याला सगळे जे काही आपण फॉर्म्युले बघितले ते फॉर्म्युले माहित असले पाहिजे, ठीक आहे। आणि जास्त काही फॉर्म्युले नाही आहे, आपण ते सगळ्याला सगळे फॉर्म्युले शिकलेले आहेत। तर तुमच्या बुक मधलं पहिले एग्जाम पेज नंबर 6 वर, पेज नंबर 6 वर बघा, एक न्यूमेरिकल आहे सॉल्व न्यूमेरिकल, ते एग्जाम मी वाचतो। महेंद्र अँड विराट आर सिटिंग ऍट अ डिस्टन्स 1 मीटर फ्रॉम इच अदर, देअर मासेस आर 75 किलोग्राम अँड 80 किलोग्राम रिस्पेक्टिवली, व्हाट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम। बघा या पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय दिलं, तर दोन व्यक्ती आहेत, पहिला व्यक्ती कोण आहे महेंद्र आणि दुसरा कोणता आहे विराट। हे महेंद्रचा एम, विराटचा बी, महेंद्र आहे आणि दुसरा कोणता आहे विराट। हे दोघं बसलेले आहेत, कुठं बसलेले आहेत तर एकमेकांपासून 1 मीटर एवढ्या डिस्टन्स वर काय आहेत ते बसलेले आहे, म्हणजे डिस्टन्स डी ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 1 मीटर, ठीक आहे। आणि इथं महेंद्रचा वेट दिला आपल्याला, महेंद्रचा मास दिला आपल्याला, महेंद्रचा मास किती दिला 75 किलोग्राम, महेंद्रचा मास किती आहे 75 किलोग्राम, आणि विराटचा मास किती आहे आपल्याला दिलेला 80 किलोग्राम। तर या दोघांमधला आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड करायचा। तर मग इथं आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड करायचा, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स साठी बघा आपल्याला गिव्हन डाटा काय काय दिला, गिव्हन काय काय दिलं, तर पहिले तर यमन म्हणजे महेंद्रचा मास कन्सिडर करू आपण, यमन म्हणजे मास ऑफ महेंद्र, ठीक आहे। बुक मध्ये तुम्ही लिहून घेत, म्हणजे फक्त न्यूमेरिकल कसं सॉल्व करायचं मी तुम्हाला सांगतो, बुक मधून तुम्ही स्वतः ट्राय करायचा प्रयत्न करा। यमन म्हणजे काय महेंद्रचा मास, ते किती लावलेला 75 किलोग्राम, त्याच्यानंतर यम टू म्हणजे विराटचं मास, ते किती लावलेला 80 किलोग्राम, म्हणजे दोन ऑब्जेक्ट आहे, पहिल्या ऑब्जेक्टचं मास 75 किलोग्राम, दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास 80 किलोग्राम। हे दोन ऑब्जेक्ट कोणते बनवू शकते, इथं महेंद्र आणि विराट हे दोन ऑब्जेक्ट आहेत, ठीक आहे। त्यांच्या दोघांमधलं जे काही डिस्टन्स आहे ते किती दिलं आपल्याला 1 मीटर दिलं, आलं लक्षात। तर मला सांग पहिल्यांदा जर पहिले न्यूमेरिकल मध्ये आपण गिव्हन लिहिलं तर तेव्हा काय करायचं, जे दिलेल्या क्वांटिटीज आहेत त्या क्वांटिटीज एसआय युनिट मध्ये आहेत का बघायचं, ठीक आहे। तर मग हे जे काही मास, पहिलं मास आहे, मास एसआय युनिट काय असते किलोग्राम, तर मग मास किलोग्राम मध्ये आहे पहिलं, दुसरं पण मास किलोग्राम मध्ये आहे, म्हणजे त्याला काही चेंज करण्याची आवश्यकता नाही। सेकंड डिस्टन्स दिलं, डिस्टन्स एसआय युनिट काय असते मीटर, ते सुद्धा एसआय युनिट मध्ये दिलं, म्हणजे सगळ्याला सगळ्या एसआय युनिट मध्ये आहेत। तर एसआय युनिट म्हणजे कसं, ते जर सेंटीमीटर मध्ये दिलं असतं तर सेंटीमीटरचा कन्वर्जन आपल्याला कशात करावं लागलं असतं, मीटर मध्ये करावं लागलं असतं, कारण की सगळे एकाच सिस्टीम मध्ये पाहिजे, तरच आपलं एकाच सिस्टीम मध्ये असतील तर मग आपला फोर्स व्यवस्थित येईल, ठीक आहे। तर मग आपल्याला आणखी माहित आहे की आपल्याला माहित आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड करायचा, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय, कॅपिटल जी एम वन किंवा इथं एफ इज इक्वल टू क्वेश्चन मार्क असं म्हणतो, ठीक आहे। ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय असते, जी इज इक्वल टू एम वन एम टू अपॉन डी स्क्वेअर। तर आपल्याला माहित आहे की एम वन ची व्हॅल्यू माहित आहे, एम टू ची व्हॅल्यू माहित आहे, डी ची व्हॅल्यू माहित आहे, कॅपिटल जी ची सुद्धा व्हॅल्यू माहित आहे। कॅपिटल जी ची व्हॅल्यू कधी देणार माहित किंवा देतील सुद्धा, दिली काय नाही दिली की आपल्याला माहित असली पाहिजे। कॅपिटल जी ची म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ची व्हॅल्यू किती असेल, 6.67 × 10⁻¹¹ इंटू एम वन म्हणजे मास, महेंद्रचा मास किती लावलेला 75 किलोग्राम, किलोग्राम लिहायची आवश्यकता नाही। आणि एम विराटचा मास किती, एम टू चा 80 डिवाइडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर, म्हणजे कशाचा स्क्वेअर, वनचा स्क्वेअर म्हणजे डिनॉमिनेटरचा काही आवश्यकताच नाही, ठीक आहे। तर आता हे बघा, हे 6.67 दशस तसं इंटू 10⁻¹¹, ठीक आहे, हे डिवाइडेड बाय वनला डिवाइड करणं म्हणजे काय, डिवाइड केलं नाही तरी चालतं, ठीक आहे। आता बघा ते आपण 80 ने 75 ला म्हटलं नाही, ठीक आहे, 0 लिहिला, 8 5 40 0 4 4 8 7 56 56 4 7 आलं, 6 जर आलं तर लक्षात घ्या, 1 2 3 किती नंतर 0 आहे, किती 0 आहेत 1 2 3, हे 3 3 सहाच्या समोर 3 0 आहे, या 6 समोरचे 3 0 जर आपण काढले तर हा पॉवर -8 होईल, म्हणजे कसं बघा, हे 6000 किती आहे, 6000, या 6000 ला आपण काय लिहू शकतो, 6 × 10⁻¹¹,
किती लिहू शकतो 6 × 10⁻³ लक्षात घ्या आता हे 6.67 इंटू पहिले 6 लिहू आपण 6 हे लिहिलं इथं किती लिहिलं मी 6 आता 10⁻⁴ इथं किती आहे -11 आणि या तीन शून्यासाठी आपण काय लिहिलं 10⁻³ लिहिलं तर आपण या पॉवर आणि पॉवर सोबत ऍडिशन सबट्रॅक्शन करूयाची आणि या या दोन नंबरला एक वेगळा मल्टिप्लाय करू तर लक्षात घ्या हे -11 10⁻⁻ -11 आणि 10⁻+3 10⁻ किती -11+3 किती होईल 10⁻⁸ तर मग आलेला आपला आंसर कसा येणार आहे 10⁻⁸ ठीक आहे आता बघा सांगायला म्हणजे काय गेलं साइन्स 42 2 अच्छाले 4 साइन 6 7 36 36 4 40 0 अच्छाले 4 6 7 36 36 4 40 ठीक आहे लक्षात घ्या पॉइंट किती नंतर आहे 2 नंतर पॉइंट दिला 40.10⁻⁸ आपला आंसर किती आलं 40.02 × 10⁻⁸ फोर्स सेकंड काय असते न्यूटन हे न्यूटन आलं तर बुक मध्ये दिलं तुमचं ठीक आहे तेवढं दिलं तर बुक मध्ये काय केलं हे 40 पॉइंट न देता 4 पॉइंट दिलं म्हणजे एक ना पॉइंट लेफ्टला घेतला तर एकाला पॉइंट काय होईल ना कमी होईल लक्षात आलं म्हणजे याला 40.02 × 10⁻⁸ म्हणा किंवा 4.002 × 10⁻⁷ न्यूटन म्हणा दोन्ही गोष्टी एकच आहे ठीक आहे तर हे न्यूमेरिकल आपण सॉल्व करू शकतो लक्षात आलं त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूमेरिकल काय म्हणते इन द अबव एक्झाम्पल अज्युमिंग दॅट द बेंच ऑन व्हिच महेंद्र सिटिंग इज फ्रिक्शनलेस स्टार्टिंग विथ 0 वेलोसिटी व्हाट विल बी द महेंद्रा वेलोसिटी ऑफ मोशन टुवर्ड्स विराट आफ्टर 1 सेकंड विल दिस वेलोसिटी चेंज विथ टाइम एंड हाउ ठीक आहे तर लक्षात घ्या काही नाही एकदम सिंपल आहे तर या न्यूमेरिकलला चाहे उपयोग करून आपल्याला नेक्स्ट न्यूमेरिकल सुद्धा काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे ठीक आहे तर या न्यूमेरिकल मध्ये आपल्याला जे आता आपण फोर्स फाइंड केला ना तर हा फोर्स ची व्हॅल्यू फक्त घ्यायची आहे कारण की याचा उपयोग करून आपल्याला हे इथपर्यंत आपण सॉल्व केलं तर मग याचा उपयोग करून आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड काय करायचं आहे महिंद्राची वेलोसिटी ठीक आहे तर मी महिंद्रा वेलोसिटी फाइंड करायचे ना बघा महिंद्राची वेलोसिटी फाइंड करायची तर आपल्याला माहित आहे की महिंद्राचा मास महिंद्रा आणि विराट हे दोघं जण आहेत तर मास जास्त कोणाचा आहे विराट तर मग महेंद्र विराटकडे काय होईल अट्रॅक्ट केलं जाईल ठीक आहे लक्षात घ्या जास्त मास जास्त त्याच्याकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्ट केलं जाईल हा एक कन्सेप्ट आहे ठीक आहे इथं पण केव्हा जेव्हा हा महेंद्र एका फ्रिक्शनलेस ते त्या ज्या बेंचवर दोघं जण बसले ते बेंच कसा असला पाहिजे फ्रिक्शनलेस तिथं फ्रिक्शन आता बघितलं आपण या फोर्सची व्हॅल्यू किती आली 4.002 × 10⁻⁷ न्यूटन ही व्हॅल्यू खूप स्मॉल आहे खूप स्मॉल म्हणजे एकदम निग्लिजिबल आहे कशामुळे निग्लिजिबल आहे कारण तिथे फोर्स जरी असला तरी त्याला फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू खूप जास्त असेल आणि फ्रिक्शनल फोर्सला रिड्यूस करण्यासाठी ही व्हॅल्यू पुरेशी नाही आहे ठीक आहे तर मग फ्रिक्शनल फोर्सला आता इथं सेकंड एक्झाम्पल मध्ये काय घेतलं काय काय रिप्रेझेंट केलं त्यांनी काय सांगितलं आपल्याला कंडिशन काय दिली की ते बेंच कसा आहे फ्रिक्शनलेस तिथे फ्रिक्शनच नाही तर मग महेंद्र काय होईल विराटकड अट्रॅक्ट केल्या जाईल तर मग महेंद्र विराटकड अट्रॅक्ट केल्या जातानी जर ते बेंच ज्या बेंचवर हे दोघं बसलेले आहे हा बेंच कसा आहे फ्रिक्शनलेस असेल तर मग महेंद्र पहिले तर रेस्टला आहे असं त्यांनी सांगितलं आणि रेस्ट करून जेव्हा 1 सेकंदच्या टाइम नंतर महेंद्र तिकडे अट्रॅक्ट केल्या जाईल तर त्यावेळेस त्या महेंद्रची व्हेलॉसिटी आपल्याला काय करायची आहे फाइंड करायची ठीक आहे तुम्हाला सांगा महेंद्र इनिशियली कसा आहे रेस्टला इनिशियली कसा राहणार आहे रेटला तर मग जर ऑब्जेक्ट रेटला असेल तर इनिशियल वेलॉसिटी आपण किती घेतो 0 आणि 1 सेकंड नंतर विराटचे काय काय आपल्याला सॉरी महेंद्रची आपल्याला फाइंड काय करायची आहे वेलॉसिटी फाइंड करायची आहे तर मला सांगा की वेलॉसिटीसाठी आपल्याला 3 कायनेमॅटिक इक्वेशन्स माहित आहे किंवा 3 कायनेमॅटिक इक्वेशन न्यूटनचे माहित आहे आपल्याला मग ते म्हणते v = u + at s = ut + ½ at² आणि v² = u² + 2 as तर आपल्याला फाइंड काय करायचं आहे व्हेलॉसिटी साठी पहिले एकदम पहिलं कायनेमॅटिक इक्वेशन वापरलं तरी चालते तर पहिल्या कायनेमॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला माहित काय काय पाहिजे व्हेलॉसिटी फाइंड करण्यासाठी पहिले तर u
माहित पाहिजे. यू माहित आहे का आपल्याला रिच व्हॅल्यू किती आहे? महिंद्र रेट पासून स्टार्ट केला, रेट पासून स्टार्ट केला म्हणजे त्याची इनिशियल वेलोसिटी किती असेल? 0 असेल. ठीक आहे, यू दिलेला आहे. त्याच्यानंतर टाइम माहित आहे का आपल्याला? टाइम माहित आहे का? टाइम माहित आहे तर दिला टाइम 1 सेकंड. त्याच्यानंतर एक्सेलरेशन माहित आहे का आपल्याला? तर एक्सेलरेशन माहित नाही. आपल्याला माहित काय आधीच्या एक्झाम्पल मध्ये? फोर्स माहित आहे. काय माहित आहे? फोर्स. आणि फोर्सचा फॉर्म्युला काय असते? मास इनटू एक्सेलरेशन. न्यूटनचा सेकंड लॉ आपल्याला सांगितलं की न्यूटन सेकंड लॉ काय सांगते? एफ इज इक्वल टू एम, फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. म्हणजे जिथे जिथे एक्सेलरेशन प्रोड्यूस होईल त्या एक्सेलरेशन प्रोड्यूस होणे मागे कोण असेल? एक फोर्स असेल. आणि त्या फोर्सची व्हॅल्यू किती असेल? मास इनटू एक्सेलरेशन. ठीक आहे, तर मग आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला काय? मास इनटू एक्सेलरेशन. इथे मुवमेंट कोणाची व्हॅल्यू? मूव कोण व्हायला? अटॅक पलीकडे साईडला चाललं कोण? तर महेंद्र चालला. तर मग मास कोणाचं घ्यावं लागला आपल्याला? महेंद्रचं मास. मग महेंद्रचं मास किती आहे आपल्याला? 75 इंटू ए एफची व्हॅल्यू असेल. ठीक आहे, किंवा इथं फोर्सची व्हॅल्यू माहित आहे आपल्याला? माहित आहे. मास माहित आहे, महेंद्रचं माहित आहे, एक्सेलरेशन माहित आहे का? माहित आहे. मग आपल्याला फाइंड काय करायचं? एक्सेलरेशन. एक्सेलरेशनला या राईट हँड साइडला ठेवलं तर मग एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? एफ डिवाइडेड बाय एम. मग ए इक्वल टू फोर्सची व्हॅल्यू किती आहे आपण इथे फाइंड केली होती? ती किती आहे आपली? 4.002 इंटू 10⁻¹⁸ डिवाइडेड बाय मास किती आहे? मास किती आहे? 75. मास किती आहे? 75. तर ही व्हॅल्यू नियरली इक्वल टू 4 आहे. व्हॅल्यू किती आहे? नियरली इक्वल टू 4.002 म्हणजे 4 म्हणलं तरी चालते. ठीक आहे, तर ही व्हॅल्यू आपण किती कन्सिडर करू? 4.00. किती कन्सिडर करू? 4.00. ठीक आहे, तर आता लक्षात घ्या आपण काय करू? हे 4.00 ने याला 400 लिहू. 400 लिहिलं म्हणजे पॉईंट कितीने समोर नेला? 2 ने. पॉईंट 2 ने समोर लिहिला तर मग या 10⁻¹ काय होईल? 2 ने आणखी कमी होईल. आणखी कमी होईल म्हणजे हे 400 × 10⁻¹⁰ होईल. कशामुळे? तर 2 ने पॉईंट समोर नेला. 2 ने पॉईंट समोर नेला म्हणजे 10⁻⁻² ने मल्टिप्लाय केलं. −8 −2 किती होईल? −10. हे तुम्हाला माहिती आहे ना? समजलं आहे आपलं. ठीक आहे, कॅल्क्युलेशन. त्याला 4 ला काय केलं आपण? 400 लिहिलं. 400 भेटण्यासाठी लिहिलं म्हणजे 75 ने भाग द्यायला आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे, तर मग लक्षात घ्या 25 × 75. ठीक आहे, 25 × 25 उरले किती? 15 आणि 0 150. 150 ला 25 ने भागलं तर 6. 25 × 150 3 × 3 3 × 3 15 उरलं किती? 1 0 म्हणजे 5 उरलं किती? 1 उरलं म्हणजे 10 झाले. 10 ला कितीचा भाग जाईल? 3 3 × 3 = 9 पुन्हा 1 उरलं म्हणजे 5.33 येतच राहील. 5.33 × 10⁻¹⁰ असलेशन ची व्हॅल्यू काय असते? मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही व्हॅल्यू कशीची झाली आपली? असलेशन. ही व्हॅल्यू कशीची झाली आपली? एक्सेलरेशन. किती आली? 5.33 × 10⁻¹⁰ मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आपल्याला माहित आहे की व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपला काय आहे? व्ही इज इक्वल टू यू प्लस ई. मग व्हेलॉसिटी आपली किती आहे? सॉरी, व्हेलॉसिटी फाइंड करायला इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? 0 प्लस एची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? 5.33 × 10⁻¹⁰ अरे सॉरी, हे 10⁻¹⁰ किती होतं आपलं? 4.00 × 10⁻¹⁰ किती होतं? −7. ठीक आहे, हे −7 होतं म्हणजे 4.10⁻¹⁰ लक्षात आलं का? बघा इथं व्हॅल्यू किती आली आपली? 4.02 × 10⁻¹⁰ तरी किती होती? आपण −8 लिहिली होती. तर −7 आणि 2 किती होतील? −9 होईल ना. ठीक आहे, लक्षात घ्या किती आलं? 10⁻¹⁹. ठीक आहे, मग हे 0 प्लस या ए ची व्हॅल्यू लिहिली आपण इथं 5.33 × 10⁻¹⁹ इंटू टाइम किती आहे आपला? 1 सेकंड. ठीक आहे, तर मग 1 सेकंड 1 टाइम किती आहे? 1. तर 1 ना कोणत्या नंबरला मल्टिप्लाय केलं तर 30 जाईल. 0 ने ऍड केलं तर 30 असते. मग व्हेलॉसिटी किती येईल आपली? 5.33 × 10⁻¹⁹ मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटी किती असते? मीटर पर सेकंड. मग या एक्झाम्पल मध्ये आपण व्हेलॉसिटी सुद्धा काय केली? फाइंड केली. ते झाले 2 एक्झाम्पल बुक मध्ये. तुम्ही बघा आपण
अनसॉल्व न्यूमेरिकल तर करणार होतो, सॉल्व न्यूमेरिकल सुद्धा आता काहीच नाही, सोपं आहे. याच्यामध्ये काय होतं तर पहिल्यांदा दोघा जणांमधला विराट मधला आणि महेंद्र मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड करायला विचारलं. त्याच्यानंतर काय विचारलं की जर समजा तर महेंद्र आणि विराट ज्या बेंचवर बसले ते बेंच कशी असतील, फ्रिक्शनलेस असतील, तर मग महेंद्र एक सेकंड नंतर विराटकडे मूव्ह होताना त्याची व्हेलॉसिटी काय असेल, तर मग महेंद्र टार्ट कशापासून करणार आहे, मग कंडिशन दिली होती तर रेस्ट पासून टार्ट करणार आहे, रेस्ट पासून टार्ट करणार आहे म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी किती घ्यावा लागेल आपल्याला, झिरो घ्यावा लागेल. त्याच्यानंतर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असते, व्ही इक्वल टू यू प्लस एटी. तर मग आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड करण्यासाठी ऍक्सलरेशन माहित पाहिजे, टाइम दिलेला ऍक्सलरेशन माहित आहे का आपल्याला, माहित नाही. पण आपल्याला माहित काय आहे, फोर्स माहित आहे आणि विराटचा सॉरी महेंद्रचा मास माहित आहे. तर मग तिथं न्यूटनचा कोणता लॉ यूज केला आपण, सेकंड लॉ यूज केला. न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगते की एफ इज इक्वल टू एम ए. तर मग त्याच्यावरून आपण काय केलं, एफ इज इक्वल टू एम ए वरून पहिले ऍक्सलरेशन फाइंड केलं. ऍक्सलरेशन कशासाठी फाइंड केलं, आपल्याला फाइंड काय करायचं होतं, व्हेलॉसिटी फाइंड करायची. तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, यू प्लस एटी. पण व्हेलॉसिटी फाइंड करण्यासाठी आपल्याला ऍक्सलरेशन माहित पाहिजे होतं, ऍक्सलरेशन आपल्याला दिलेलं होतं का, नाही. ऍक्सलरेशन पहिले आपण फाइंड केलं होतं आणि ऍक्सलरेशन फाइंड केल्यानंतर आपण काय फाइंड केलं, व्हेलॉसिटी फाइंड केली. ठीक आहे, हे झाले पेज नंबर 6 वरचे दोन सॉल्व न्यूमेरिकल्स. ठीक आहे, तर त्याच्यानंतर पेज नंबर 7 वरचं पहिलं एक्झाम्पल. आता याच्यानंतरचे जे काही दोन एक्झाम्पल, आता पेज नंबर 7 वरचे दोन एक्झाम्पल आहेत, ते सुद्धा कसे आहे, याच्यासारखेच एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, तर फक्त काय तिथं जे दोन ऑब्जेक्ट दिलेले होते, हे दोन ऑब्जेक्ट महेंद्र आणि विराट दिले होते, तिथं काय एक ऑब्जेक्ट अर्थ असेल, कारण की अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड करायचा आपल्याला. पण आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड करायचा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर बघा, कॅल्क्युलेट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑन महेंद्र इन द अर्लियर एक्झाम्पल. या आत्ताच्याच एक्झाम्पल मध्ये महेंद्रावर ऍक्ट होणारा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड करा म्हणजे गिव्हन काय असेल बघा. पहिले तर आपल्याला माहित काय आहे, महेंद्रचं मास, मास ऑफ महेंद्र. ठीक आहे, मास ऑफ महेंद्र. ठीक आहे, मास ऑफ महेंद्र, महेंद्रचा मास आपण कशाने घेईल, स्मॉल एम. तर किती दिलं ते मास, 75 किलोग्राम. त्याच्यानंतर गिव्हन काय, मास ऑफ अर्थ, मास ऑफ अर्थ आपण कशाने घेतो, कॅपिटल एम. कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ अर्थ किती असते, 6 × 10⁴ किलोग्राम. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय, तर या महेंद्र आणि अर्थ, महेंद्र आणि अर्थ याच्यामध्ये डिस्टन्स किती असते, आपण काय सांगितलं, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या वेळेस फॉर्म्युला काय होता आपला, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. आर म्हणजे काय, रेडियस ऑफ अर्थ. तर मग रेडियस ऑफ अर्थ कशामध्ये घेतली, तुम्ही जेव्हा अर्थ वर ऑब्जेक्ट असेल तर त्याच्या दोन, त्या अर्थ आणि त्या ऑब्जेक्ट मधील डिस्टन्स काय असेल, रेडियस ऑफ अर्थ एवढं असेल. ठीक आहे, मग आर स्क्वेअर, कॅपिटल आर ची व्हॅल्यू किती असते, 6.4 × 10⁻⁶ मीटर. हे मी तुम्हाला पहिली सांगितली होती, हे मीटर मध्ये आपण घेतलं, सगळं हे किलोग्राम मध्ये आहे, तरी सुद्धा मीटर मध्ये असलं पाहिजे, सगळं एकाच सिस्टीम मध्ये असलं पाहिजे. ठीक आहे, मग इथं काय, एफ इज इक्वल टू बघा, जी ची व्हॅल्यू किती, 6.67 × 10⁻¹⁰ मास ऑफ अर्थ किती, 6 × 10⁻²⁴ महेंद्रचं मास किती, 75 / आर ची व्हॅल्यू किती, 6.4 × 10⁻⁶ याचा स्क्वेअर. लक्षात आलं का, आलं लक्षात. ठीक आहे, तर आता बघा आपण काय करू, याचा स्क्वेअर आहे म्हणजे काय लिहिलेला, 6.4 × 10⁻⁶ × 6.4 ×² आम्ही दोन वेळा लिहू आपण, 10⁶. लक्षात आलं, असं लिहिलं आपण. तर बघा याला काय करतो, 6.6 कन्सिडर करतो, समोरचा नंबर घेतच नाही, समोरचा नंबर काय केला, घेतला नाही. हे बघा, हे एक नंतर पॉइंट आहे, हे एक नंतर पॉइंट आहे, दोन्ही पॉइंट काय केले, कॅन्सल केले. असं करताय तुम्ही कसं पण, आता हे मॅथमॅटिक्स सब मॅथमॅटिकल फॉर्म म्हणजे, मॅथमॅटिकल म्हणजे काय, गुणाकार करायचा सर, सर गुणाकार, तुम्हाला जर मॅथ किती त्याच्यावर गुणाकार आहे, तुम्ही कसं पण करा. आता आपल्याला जर फास्ट करायचं असेल, तुम्ही एक मिनिटचे जे काही पॉईंट आहे, दोन्ही पॉईंट काय केले, एलिमिनेट केले. ठीक आहे, तर मग तुम्हाला सांगा, या दोघांना दोन भाग दिला, हे किती येईल, 33, हे किती येईल, 32. आलं, त्याच्यानंतर हे बघा,
लिख दिया है 6.4। एक काम करो, 10 टू द पावर 6 और 10 टू द पावर 6 कितनी, 10 टू द पावर 12। 10 टू द पावर 12 वर गेले, वर गेले म्हणजे न्यूमरेटरला गेले तर काय होईल, 10 टू द पावर -12। ठीक आहे, या दोघाला आता इलिमिनेट करतो, कॉम्प्लिमेंट करतो, या दोघांना मी वरच्या साइडला लिहिलं 10 टू द पावर 6 आणि 6 टू द पावर 6 कितनी, 10 टू द पावर 12 आणि 10 टू द पावर 12 इथं क्लियर करायचं आहे 10 टू द पावर -12। ठीक आहे, सोबत आता थोडं त्याच्यानंतर याला म्हणणार बेत्री 6 बे 16 35। ठीक आहे, दोनचा भाग दिला याला आणि याला, त्याच्यानंतर आपण काय करू याला 64 करू किंवा नाही, जाऊ द्या 6.4 आहे ना, तर 6.4 जाऊ द्या। ठीक आहे, तर मग आता राहिलं किती आपलं 75 आणि 3 आणि 33। ठीक आहे, तर मग मला सांगा 64 ला आपण काय करू, आता यांचं मल्टिप्लिकेशन करू, आपण यांचं मल्टिप्लिकेशन कसं करू हे म्हणू बातमी। ठीक आहे, यांचं काय करू आपण मल्टिप्लिकेशन करू, कशा कशाचं 33 3 99 पाहिजे आपल्याला 33 3 99 आणखी इंटू किती आहे आपलं इंटू 75 इथपर्यंत आलो आपण। आता बघा 10 टू द पावर -11 10 टू द पावर 24 आणि 10 टू द पावर -12। ठीक आहे, -11 आणि -12 किती होतील, -11 आणि -12 -23 +24 +1। ठीक आहे, म्हणजे हे किती आहे 10 टू द पावर -23 इंटू 10 टू द पावर +24 याला असेल तर 10 टू द पावर -23 दोघांचा प्रॉडक्ट असेल तर इंडेक्स काय होते ऍडिशन। ठीक आहे, तर मग 10 टू द पावर 1 10 टू द पावर म्हणजे 10 असेल। ठीक आहे, तर मग इंटू काय होईल 10 होईल, तर न्यूमरेटरला सगळ्या नंबर लिहिले आपण, आता डिनॉमिनेटर मध्ये काय आलं 16 इंटू 6.4 16 इंटू 6.4 तर 16 इंटू 6.4 ला आपण काय लिहू 64 लिहू 64 म्हणजे किती, तर 10 टू द पावर -1 म्हणून केलं 6.4 ला आपण काय लिहिलं 64 लिहिलं, तर -1 वर गेले तर काय होईल +1 +1 म्हणजे 10 चा पावर 10 10 इंटू 10 किती होईल 100। आलं का लक्षात, हे मल्टिप्लिकेशन तुम्ही करा कसं जमते तसं, चिंता करण्याचं काही कारण नाही। आता बघा 4 4 16 25 चार मध्ये तुमचा मार्क पडला तर किती, याला 16 चा याला 25 चा इथपर्यंत आलो आपण। त्याच्यानंतर आपण काय करू, याला 99 ला 100 कन्सिडर करू, करता येते कन्सिडर तेवढं काही नसते, 99 ला 100 कन्सिडर कशासाठी कन्सिडर केलं हे करावं लागतं, कारण की एवढं मोठा लेंथ स्टेप मध्ये न्यूमेरिकल करण्यापेक्षा पाच मध्ये झालं पाहिजे। तर मग कितीचा भाग जाईल पुन्हा 6 भाग जाते, 4 भाग होते, 4 1 4 2 24 24 ला किती भाग जाईल 6। मग समजा 64 ला 4 भाग घेतले किती आले 16, तर जर 100 ला 4 भाग घेतलं तर 25 आलं का इथपर्यंत आपलं आलं। आता बघा, आता हे किती झाले 16 64 खाली डिनॉमिनेटरला किती राहिले तर 64 राहिले, न्यूमरेटरला किती राहिलं 25 इंटू 25 इंटू 75, तर 25 चा स्क्वेअर किती होते 625 इंटू किती होईल हे 75 डिवाइडेड बाय 16 इंटू 4 64। ठीक आहे, आलो इथपर्यंत आलो, तर मग आता बघा काय करायचं, तर आपल्याला माहित की 625 ला 75 कसा आपण करू, पहिले काय करू 75 ला 64 डिवाइड करू, 75 ला कशाने डिवाइड करू आपण 64 डिवाइड करू, 75 डिवाइडेड बाय 64 एकचा भाग 64 उरले किती 1 सॉरी उरले किती 11 वाढ देईल का नाही, पॉईंट गेला 0 64 ने भाग गेला उरले किती 36 46 उरले 46 भाग जाते का नाही 0 दिला 0 दिल्यानंतर बघू आपण 6 भाग जाईल। ठीक आहे, 6 24 24 4 4 2 6 36 38 नाही 7 भाग जाईल। ठीक आहे, 7 4 28 8 4 2 7 42 42 आणि 2 44 ठीक आहे, मग 1.17 आलं, 1 12 होते 1.17 या दोघांचं म्हणजे किती 625
इंटू 1.17 ठीक है आता लक्षात घ्या 1.7 आहे तर याला आपण 1.2 लिहू शकतो म्हणजे समोरचे नंबर काय 5 पेक्षा मोठे आहे तर मग याला 12 मल्टीप्लाय केल्यासारखं करू ठीक आहे म्हणजे एक नंतर 12 याला मल्टीप्लाय करू एक नंतर कॉमन घेऊ 12 म्हणजे 60 0 4 6 12 12 2 24 24 आणि 6 30 0 4 3 12 सकम 72 72 आणि 3 75 किती नंतर पॉइंट आहे एक नंतर 750 हे 75 इतका अंतर आहे पण इथं 1.2 होतं 12 होतं का नाही मग एक नंतर पॉइंट यावा लागला म्हणजे 750 काय लागलं न्यूटन हा झाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय झाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणाकोणामधला बिटवीन महेंद्र अँड अर्थ अर्थचा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स झाला महेंद्र सोबतचा ठीक आहे त्याच्यानंतरचा न्यूमरिकल आहे स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट त्याच्यासमोर तो बघा स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट व्हाट विल बी द महेंद्रस वेलोसिटी आफ्टर 1 सेकंड इफ ही इज फॉलिंग इनटू द अर्थ ग्रेविटेशनल फोर्स आता जर आपण फाइंड करायचं आहे ठीक आहे तर लक्षात घ्या त्या पुस्तकामध्ये 5 किती आपल्या 733 न्यूटन काही प्रॉब्लेम नाही आपला एरर जे आहे ते 5% पेक्षा कमी आहे 17 म्हणजे 17 म्हणजे 733 चे 5% पेक्षा मोठं होत नाही त्याच्यामुळे पुस्तकातला आंसर 733 आला तरी चालते आपण थोडंसं काय घेतलं अप्रॉक्सिमेट आंसर घेतलं तर हे आंसर सुद्धा करेक्ट आहे चिंता करण्याचं काही कारण नाही ठीक आहे तर काय आता जर पहिलं जे न्यूमरिकल होतं त्याच्यासारखं हे सुद्धा न्यूमरिकल आपल्याला काय करायचं सॉल्व करायचं आहे ते कसं सॉल्व करायचं एक सेकंड व्हिडिओ चालू करून बघतो ठीक आहे आलं आपलं 750 आता काय म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट व्हाट विल बी द महेंद्रस वेलोसिटी आफ्टर 1 सेकंड इट इज फॉलिंग टू द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आता आफ्टर किती सेकंड म्हणजे पहिले जे काय महेंद्र आणि विराटचं बघितलं होतं ना तसं महेंद्र काय होईल या अर्थकडे फॉल होईल तर मग एका सेकंदानंतर महेंद्रची वेलॉसिटी काय असेल इनिशियली महेंद्र कसं आहे रेस्टला आहे तुम्ही युजली किती असेल 0 एक सेकंदानंतर त्याची वेलॉसिटी काय होईल कॅपिटल व्ही ही काय करायचं आपल्याला फाईंड करायचे ठीक आहे आपल्याला माहिती काय फोर्स माहिती आहे किती पॉईंट गेला आपण आता 750 आपल्या जे आलं ते घ्यायचं आपण ठीक आहे 750 न्यूटन तर मग आपल्याला फाईंड काय करायचं वेलोसिटी वेलोसिटीचा फॉर्म्युला आपण त्याच्या आधीच्या न्यूमरिकल जे पाहिले होते त्याच्यामध्ये काय होतं यू प्लस एटीए वापरलं होतं ठीक आहे तर मग ए माहिती करावं लागते पहिले तर मग फोर्सचा फॉर्म्युला काय असते मास इंटू अक्सलरेशन तर मग एच व्हॅल्यू काय एफ अपॉन एम तर फोर्स किती आहे आपला 750 न्यूटन त्याच्यानंतर महेंद्रचं मास किती आहे आपलं 75 10 असलेशनची व्हॅल्यू किती आली आपली 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही व्हॅल्यू कोणाची आली आपली असलेशनची व्हॅल्यू आली त्याच्यानंतर मग हीच असलेशनची व्हॅल्यू तर पुट केली आपण व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी मध्ये तर यू ची व्हॅल्यू किती आहे आपली 0 माझ्या व्हिडिओमध्ये बघा आणि न्यूमेरिकल सॉल्व करून पहा न्यूमेरिकलमध्ये खूप वेळ जाते त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ मोठा झाला कॅल्क्युलेशन जे आहे तुमचे
तुमचं मॅथ कसं आहे याच्यावर तुमचे कॅल्क्युलेशन डिपेंड करते. तुम्ही मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे करून बघा, पाठेपाठ ठेवा, तुमचे कॅल्क्युलेशन फास्ट होतील. ठीक आहे, तर आता मला हे एवढं कॅल्क्युलेशन करायला वेळ लागला, पहिल्यांदा खूप वेळ लागला, कशामुळे ते हे व्हिडिओमध्ये मला सगळं स्टेप बाय स्टेप दाखवा लागलं. नाही तर मी तर तुम्हाला तर माहीत आहे की डायरेक्टच मल्टिप्लिकेशन करतो, पण ठीक आहे तुम्ही करा कॅल्क्युलेशन. थँक्यू. आता नेक्स्ट उद्याचा व्हिडिओ जे आहे तो व्हिडिओ आहे आपला अर्थ ग्रॅव्हिटेशनल अक्सलरेशनचा. ठीक आहे, अर्थ ग्रॅव्हिटेशनल अक्सलरेशन नावाचा टॉपिक बघू, त्याच्यानंतर व्हेरिएशन ऑफ अक्सलरेशन बघू ते काय आहे ते. ठीक आहे.